सिटी न्यूज वसा जनसेवेचा। वरिष्ठांचा वचक राहिला नाही त्यामुळे नगरपालिकेत कर्तव्य निष्ठाही राहिली नसून अभियंता योगेश देशमुख मनमानी करीत असल्याचा आरोप होतोय। देशमुख हे वरिष्ठ कार्यालयाचे कोणतेही आदेश नसताना बुलढाणा नगर परिषदेचा कारभार पाहत आहेत। परिषदेने त्यांचे 30 एप्रिल नंतरचे वेतन सुद्धा रोखले आहे। त्यांचा अमरावती विभागातील 6 वर्षांचा कार्यकाळ संपलेला आहे। या अभियंतावर कारवाई न झाल्यास मुख्यमंत्री कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष धीरज अवसरमोल यांनी दिला आहे। बुलढाणा नगर परिषदेतील अभियंता योगेश देशमुख यांचा मनमानी कारभार सुरू असून 30 एप्रिल पर्यंतची मुदत संपूनही अभियंता देशमुख बोदवड नगर परिषद या बदलीच्या ठिकाणी अद्यापही जॉईन झाले नाही। वरिष्ठ कार्यालयाचे कोणतेही आदेश नसताना आणि नगरपालिकेने 30 एप्रिल नंतरचे वेतन रोखले असताना देशमुख नगरपालिकेचा कारभार पाहत आहे। दरम्यान त्यांनी 30 एप्रिल नंतर कोट्यवधी रुपयांची विकास बांधकामे बिल काढले आहे असे धीरज अवसर मोल यांनी आरोप केला आहे। नगरपालिका देखील देशमुख यांच्यावर मेहरबान असल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे। धीरज अवसर मोल यांनी या अभियंता विरोधात केलेल्या तक्रारीची डेप्युटी सीईओ दिगंबर साठे यांना कल्पना नाही। साठे यांना अभियंता देशमुख यांच्या बदलीबाबत विचारणा केली तर तो उडवाउडवीची उत्तरे देतात, त्यामुळे अभियंता योगेश देशमुख यांच्यावर कारवाई करण्यात यावी। अन्यथा 5 ऑक्टोबर पासून मुख्यमंत्री कार्यालय मुंबई येथे उपोषण करण्याचा इशारा प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष धीरज अवसरमोल यांनी दिला आहे। दलित वस्तीचा निधी कुठे आणि कसा खर्च करण्यात आला, सविस्तर माहिती पुढील भागात। सिटी न्यूज बुलढाणा। आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा, जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा, 2024-25 प्रवेश प्रक्रिया सुरू। अधिक माहितीसाठी संपर्क 94-58-83-19 आणि 91-30-83-30-24।